देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। विटा पालिकेत बाबर गटाला मोठे यश, विटेकरांचा होणार मोठा फायदा। विटा नगर पालिकेत सत्ताधारी गटाने केलेली अतिरिक्त करवाढ रद्द व्हावी यासाठी बाबर गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली होती। सदर मागणीची दखल घेत 10% अतिरिक्त करवाढ रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। या निर्णयाचा विटेकरांना मोठा फायदा होणार असून आगामी 4 वर्षे करवाढ होणार नाही। सदरची करवाढ रद्द झाली असून आमच्या मागणीला यश आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष संजय भिंगारदेवे, माजी नगरसेवक अनिल बाबर, माजी नगरसेवक अमर शितोळे, समीर कदम, राजू जाधव, रामचंद्र भिंगारदेवे यांनी पत्रकार परिषदेत दिली। खरंतर या विटे शहरास गेली 40 वर्षापासून कोणत्याही प्रकारे करामध्ये नगर परिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी सवलत दिली नाही आणि गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनाच्या महामारीमुळे नागरिकांचा व्यवसाय हा डबघाईला आलेला आहे। गोरगरीब जनता नागरिक यामुळे होरपळलेली आहे आणि याचा सर्वसार विचार करून आदरणीय आमदार अनिल भाऊ यांच्या कडे आम्ही सर्व नागरिकांनी मागणी केली की भाऊ विटा नगरपालिकेची सन 22-23 या वर्षात होणारी वाढीव चतुर्थी कर आकारणी ही 20% वाढणार आहे आणि ही जर समजा 20% कर आकारणी झाली तर शहरातील नागरिकांना आर्थिक तो शिष पोचणार आहे। तर यासाठी सध्या नगरपालिकेत प्रशासन आहे आणि या प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा मिळावा, या असणाऱ्या 20% करवाढमध्ये सवलत मिळावी याचा पाठपुरावा केला आणि आम्ही दिनांक 5/4/2022 रोजी प्रशासनाधिकारी माननीय संतोष भोर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली। मागणी करत असताना आम्ही प्रशासनाला ठणकावून सांगितलं की गेले अनेक वर्षापासून या नगरपालिकेमध्ये करवाढ केली जाते, कोणत्याही प्रकारची सवलत दिली जात नाही आणि असणाऱ्या या कोरोनाच्या महामारीमुळे नागरिकांचा व्यवसाय आणि बाकीच्या ज्या काय यांचे उद्योग व्यवसाय आहेत यामध्ये फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे आणि तुम्ही यामध्ये 20% करवाढीमध्ये सवलत द्या। प्रशासनाने आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं की आपल्या अर्जाचा आम्ही सहानुभूतिक विचार करून याबाबत आम्ही योग्य तो निर्णय घेऊ आणि गेल्या 4 महिन्यापासून आपण या विषयावर आम्ही या ठिकाणी जे सर्व कार्यकर्त आहोत आणखी काही जरा वेळ या भाऊ या ठिकाणी आलेले आहेत त्या सगळ्यांनी या ठिकाणी आम्ही गेल्या 4 महिन्यापासून पाठपुरावा करतोय आणि काल या आमच्या मागणीला आणि पाठपुराव्याला यश आलं। विटे शहरातल्या नागरिकांना एक मोठासा दिलासा मिळाला आणि काल आम्हाला प्रशासनानं एक पत्र दिलं की या सन 22 आणि 23 सालामध्ये जी की कर आकारणी होणार आहे त्या कर आकारणीमध्ये शहरवासियांना 10% करवाढ या आम्ही कमी करत आहोत आणि या बाबतीतचा ठराव करून नगररचना विभाग
आणि प्राधिकृत मूल्य निर्धारण अधिकारी नगररचना सांगली शाखेकडे यांनी पाठवलेला आहे आणि 20% ची वाढ ही 10% पर्यंत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। खर तर 10% करवाढ ही कमी झाली, त्यामध्ये शहरातल्या नागरिकांना नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठा दिलासा मिळालेला आहे आणि आमच्या मागणीला यश आलेलं आहे, त्यामुळे तमाम इटकर नागरिकांना या करवाढीचा इथून 4 वर्षे जी काही मूल्यांकन परत वाढणार आहे तोपर्यंत दिलासा मिळणार आहे। मावळते कौन्सिलनं आमच्या निवेदनानंतर जे काही निवेदन प्रसिद्ध केलं ते प्रसिद्ध पत्रक हे धांडा खोटं प्रसिद्ध केलेलं आहे। आमची मागणी 5/4/2022 ची आहे आणि हे सगळं लक्षात आल्यानंतर हे करवाढ कमी होणार, नागरिकांना दिलासा मिळणार आणि त्यांनी 21 मार्चला जो काही ठराव केला मावळत्या कौन्सिलनं की इथून पुढे 31/3/2021 नंतर चतुर्थ करणी ज्यावेळी होईल त्यावेळी 20% करवाढ करून एक एजन्सी नाही त्याचा ठेका द्यायचा या बाबतीत त्यांनी ठराव केला। या ठरावाची प्रत सुद्धा आपल्याकडे आहे। नगरपालिकेनं आपल्याला 10% करवाढ कमी केली या बाबतीतलं पण आपल्याकडे पत्र आहे। 5/4 आम्ही प्रशासनाला पत्र दिलं तेही आमच्याकडे आहे। या सगळ्या गोष्टी आम्ही पुराव्यानिशी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि या असणाऱ्या पत्रामध्ये ज्या ज्या गोष्टी त्यांनी उल्लेख केलाय त्या गोष्टी सुद्धा आम्ही या ठिकाणी आपल्यापुढे स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। दिलेला पत्रव्यवहार झालेली त्यांची प्रसिद्धी ही पूर्णपणे ही त्यांच्या लक्षात आलं की आपण केलेली करवाढ ही चुकीची आहे, खरोखर या कोरोनाच्या महामारीत ही करवाढ करायला नाही पाहिजे होती, परंतु सत्तेच्या जोरावर त्यांनी निर्णय घेतला। प्रशासनाच्या या असणारी परिस्थिती ही लक्षात आली, आमच्या मागणीला यश आलं, आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि आज विटा नगरपालिकेची 2022 आणि 2026 अखेर जी करवाढ होणार आहे त्यामध्ये प्रशासनानं काल 10% सवलत दिली आणि त्या शेअरचं पत्र आम्हाला प्राप्त झाले। शहरात विटे शहराने गेल्या 5 वर्षात प्रशासन कौन्सिल व नागरिकांच्या सक्रिय सहभागाने अथक प्रयत्नाने देशातील सर्वात स्वच्छ शहराचा दर्जा मिळवला आहे। मात्र डिसेंबर 2021 पासून नगर परिषदेच्या कौन्सिलची मुदत संपल्यानंतर हळूहळू या स्वच्छ संरक्षण अभियानास काही अंशी शिथिलता आली असून नागरिक व लोकप्रतिनिधींना सामावून घेण्यामध्ये प्रशासन कमी पडत असल्याचे दिसून येत आहे। आता खर तर प्रशासन प्रशासन पद्धतीने काम करत, आता प्रशासन कमी पडलंय हे नाही आता परिस्थिती झाली। आता खर तर या विटेकरांच्या सक्रिय सहभागाने आतक प्रयत्नाने सर्वात स्वच्छ शहराचा दर्जा मिळालेला आहे आणि आता प्रशासक आल्यानंतर लगेच यांच्यावर प्रशासक कमी पडत असा आरोप होत आहे आणि स्वच्छ अभियान यशस्वी होत असेल तर नगरपालिकेच्या इतिहासात तुम्ही म्हणताय आमचा स्वच्छ सर्वेक्षण मध्ये नंबर आला आणि काही अंशी याच्यामध्ये शिथिलता आल्या, तर आता आमची याच्यामध्ये एक प्रमुख मागणी आहे की जर समजा प्रशासनाच्या कालावधीमध्ये स्वच्छ अभियानामध्ये शिथिलता आली असेल, सर स्वच्छ जर समजा काही प्रमाणात होत नसेल तर विटा नगरपालिकेनं 2,37,488 रुपयाचा जो काही कचरा उचलण्याचा ठेका दिलेला आहे तो रद्द करण्यात यावा आणि नामवंत कंपनीला ठेका देऊन या शहराचा पुन्हा सर्वे करून स्वच्छ आणि सुंदर विटा करण्यासाठी
असणारा ठेका हा रद्द करण्यात यावा आणि प्रशासन जर यात कमी पडत असेल तर प्रशासनाने एखाद्या नामवंत कंपनीला हा स्वच्छता ठेका देण्यात यावा. त्यांच्याकडे आणि त्या पद्धतीनं अनिल भाऊंनी त्यात लक्ष घालून की करवाढ 10% लागली. वास्तविक गेल्या 2-3 वर्षापासून कोरोनाचं आपण संकट जेवतोय. किमान नगरपालिकेला पाणीपट्टी कमी करण्याचे अधिकार नगरपालिकेला असतेत. कमीत कमी 30 पाणीपट्टी जरी निम्मी केली असते कोरोना काळात, एक ठराव केला असता नगरपालिके सत्ताधारी पार्टीनं, तर पाणीपट्टी कमी करता आली असती. परंतु कोणतीही पाणीपट्टी कोणतेही कर कमी केले नाही. आता हे यश येत आहे म्हणून एखादं चुकीचं पत्र चुकीची मागणी आपणाला आपण जनतेसमोर उघडं पडू त्यामुळे ती केलेली मागणी वास्तविक चुकीच्या पद्धतीने त्यांनी मागणी केलेली आहे. परंतु ज्यांनी हे काम केले त्या सर्वांना आणि अनिल भाऊंना आणि शासनाला आणि भोर साहेबांना प्रशासन अधिकारी नगरपालिकेचे सर्व अधिकारी त्यांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. या जनतेला कोरोनाच्या काळात थोडी का होईना मदत झाली. खरं म्हणजे सत्ताधाऱ्यांना ही गोष्ट करता येत असताना सुद्धा सत्ताधाऱ्यांनी 21/12/21 ठराव केला की चतुर्थ कर आकारणी करायची व ती त्रयस्थ कंपनीकडून करायची. त्रयस्थ कंपनीकडून करत असताना जनतेचा विचार कुठलाही त्यांनी केला नाही. त्यावेळेस त्यांना प्राधान्यानं तो ठराव करून ती कर आकारणी रद्द करता येत होती, पण त्यांनी कर आकारणी रद्द केली नाही. त्यासाठी अनिल भाऊंचे सर्व शिवसैनिक आम्ही त्याचा पाठपुरावा केला, 5/4 पत्र दिलं आणि 5/4/2022 पत्र दिल्यानंतर माननीय प्रशासकीय अधिकारी यांना आम्ही त्यावेळेस जो ठराव जो 21/12/21 जो ठराव केला आहे सत्ताधाऱ्यांनी तो ठराव चुकीचा आहे. त्यावेळेस नगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये त्याची कोणतीही तरतूद केलेली नव्हती. नगरपालिकेकडे तेवढे पैसे नव्हते, तरी सुद्धा सत्ताधाऱ्यांनी संख्याबळाच्या जोरावर चुकीचा निर्णय घेतला. हे आम्ही प्रशासनाला दाखवल्यानंतर प्रशासकीय अधिकारी संतोष बोरसाहेब यांनी तो ठराव रद्द केला. ठराव रद्द केल्यानंतर 5-4 पत्राचं निवेदनांचं पाहिलं. त्या निवेदनावर काल असा निर्णय केला की आत्तापर्यंत सत्ताधाऱ्यांनी 20% करवाढ केलेली आहे. ती करवाढ शासनाच्या नियमाप्रमाणे कमी करता येत असताना सुद्धा आज ताब्यात कधीही सत्ताधाऱ्यांनी ती कमी केली नाही. पण आज सर्वांच्या ताकदीनं अनिल भाऊंच्या माध्यमाच्या राज्यात पाठपुरावा केल्यानंतर त्याला यश आलं आणि ती करवाढ 20%-10% आल्या. म्हणजे कमीत कमी जनतेचं निम्मे पैसे वाचतील असंच मोठा कोरोना काळ आला हे सांगत असताना सुद्धा सत्ताधाऱ्यांनी आता विचार केला नाही. पण आपल्या जवळच तासगाव नगरपालिकेमध्ये दुष्काळ पडला होता, त्यावेळेस आरबाबांनी स्वर्गीयवाशी आरबाबांनी प्रशासनाला सांगितल्यानंतर कमीत कमी ते 4-8 वर्ष पुढे करवाढ आकारणी गेली होती. हे सत्ताधाऱ्यांना करता आलं असतं पण सत्ताधाऱ्यांनी ते केलं नाही. आमचे लोक म्हणायचं आणि आपल्या लोकांच्यावर नगांसारखा कर लावायचा असल्या सत्ताधाऱ्यांचा मी यातून निषेध करतो. आणि असं ठराव करायचं नाही आणि आपला त्यात काय तरी हेतू साध्य होत असेल होतोय का बघायसाठी त्यांनी जे पत्र दिलं त्या पत्रामध्ये कर वाढ रद्द करा असं कधीच म्हणलं नाही. त्यांनी फक्त म्हणले की 800 कर आकारणी फक्त 23 पुढे टाकला. हे चुकीची पद्धतीने त्यांनी पत्र देऊन जे आपल्या जनतेची दिशाभूल करत आहे. 5/4/2022 रोजी कर आकारणी रद्द करण्याच्या मागणीला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जे 10% दर कमी करून पत्र दिले हे पत्र काल 28/9/2022 रोजी आम्हाला मिळाले. यामुळे जनतेच्या कर आकारणीमध्ये म्हणजे थोडक्यात त्याची सवलत मिळणार आहे माणसांना, विट्यातल्या जनतेला त्याचा फायदा होणार आहे. आणि हे फक्त शिवसेना या पक्षानं आणि आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या नेतृत्वाखाली आणि युवक नेते आमचे नगरसेवक माननीय अमोलदादा बाबर, संजय मेहरबान, अनिल अप्पा, अमर शितोळे, समीर कदम, जॅक, रणजित पाटील, रामण्णा, कन्हैया पवार व आमच्या सर्व बरोबरच्या सहकार्याने केलं त्याबद्दल हा विट्यातल्या जनतेला कर आकारणी 10% दरानं कमी झालेली आहे. त्याबद्दल हा आमचा शिवसेनेचा मोठा विजय आहे. विट्यातील आमदार अनिल बाबर यांच्या कार्यालयात सदरची पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी बाबर गटाच्या कार्यकर्त्यांनी पाटील गटाच्या कारभारावर टीकेची झोड उठवली.
विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।